आई भवानीचा गजर म्हणजे जगाला वेठीला धरलेल्या कोरोनानं अख्खं 2020 वर्ष मातीमोल केलं, त्यामुळे अनेक लग्न मुहूर्त वाया गेले. 2021 वर्षानं सुरुवातीला थोडी आशा दाखवली, मात्र पुन्हा एकदा कोरोना पसरू लागल्याच्या बातम्या आल्या आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणारी जोडपी तसंच मंगल कार्यालय मालक पुरते धास्तावले. एप्रिल महिन्यात लग्नाचे 8 मुहूर्त, मे महिन्यात विवाहाचे 16 मुहूर्त, जून महिन्यात लग्नासाठी 8 मुहूर्त. मात्र 2021 मध्ये ही कोरोनाची टांगती तलवार. थाटामाटात लग्न करायच्या जोडप्यांच्या स्वप्नाला सुरुंग. आयुष्यात एकदाच होणारा लग्न सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्याची बहुतेक जोडप्यांची इच्छा असते. विशेषत 2020 वर्षात कोरोनामुळे थांबलेल्यांनी नव्या वर्षात जंगी लग्न सोहळ्याचा कार्यक्रम नक्की केला होता. मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारनं 50 लोकांनाच लग्न कार्यात उपस्थितीचा आदेश काढला आणि लग्न घरी उत्साहावर विरजण पडलं. तर मंगल कार्यालयांमध्ये केलेली बुकिंग रद्द केली गेली, त्यामुळे मंगल कार्यालय मालक धास्तावलेत. जे 5-5, 6-6 महिन्यापूर्वी लग्न बुकिंग होते, आता फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये, मे महिन्यातल्या आमच्या आता अगोदरपासून बुकिंग आहेत. त्या लोकांचे काही ॲडव्हान्स जमा आहेत आमच्याकडे, त्या हिशोबाने आम्ही पुढे बँडवाल्यांना, महाराजांना, स्वयं आपले मजूर मुलांना सगळ्यांना आम्ही बेनं देऊन ठेवलं होतं. तर ते सगळं आमचं बुडीत पण होईल, परत पार्टीवाल्यांना ते पैसे पण परत करावे लागतील. मंगल कार्यालय चालकांबरोबरच लग्न समारंभाशी संबंधित इतर घटकांवरही कोरोनाचा मोठा परिणाम जाणवतोय, त्यामुळे लग्न कार्याशी जोडलेले छोटे घटकही हवालदिल झालेत. कॅटरिंग, मंडप, बाकीच्या एजन्सीज, जे सगळे आपले हॉलमधल्या डेकोरेशनचा पार्ट वगैरे, कोल्हापुरात जरी म्हटलं नाही म्हटलं तरी 50,000 आसपासची लोकां त्यावर असं डायरेक्ट इनडायरेक्ट अवलंबून आहेत. त्या लोकांना हे फार त्रास झाला त्या गोष्टीचा. लग्न सराईचा उत्साह फक्त 2 कुटुंबांपुरताच मर्यादित नसतो, तर अर्थचक्रालाही यामुळे गती मिळते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता शुभमंगल जादा सावधान असंच म्हणावं लागेल. यंदाच्या हंगामातील एप्रिल, मे, जून यामध्ये लग्नाचे जवळपास 32 मुहूर्त आहेत. यापैकी कोणता मुहूर्त कुणाला साधता येईल हे सांगितलेलं न बरं, कारण कोरोनाचा वाढता प्रभाव याला कारण आहे. धुळ्याहून प्रशांत प्रदेशीचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे छत्रपतींचा विचार म्हणजे